रेडिओ सिटी 91.1 मध्ये एकदा शशशो सेनाली सोबत रेडिओ सिटीच्या स्टार कट्ट्यावरती गप्पा आज मारण्यासाठी माझ्यासोबत आलेले आहेत तेजश्री प्रधान आणि उमेश कामत. येस येस उमेश, टाया चिट्ट्या सगळं नाही येत ग, बर तू कर ऍक्शन मी करणार ते. एवढ्या मोठ्यांदा वाजवलीस मला सांगायचंच नाही, एवढ्या मोठ्यांदा चिट्टी वाजणार आहे मी एवढंही केलं नसतं. चिट्टी वाजवत नाही, ओके एवढी देते नाही जाऊ दे मला इथे हवा. छान 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 उमेश आणि तेजू, हाय रेडिओ सिटीच्या स्टार्ट. तुमच्या दोघांचं हाय मध्ये बरंच काही सांगितलं आहे. 6 एप्रिल तारीख जवळ येते, सिनेमा रिलीज होतोय आणि तेजू सोबत आता गप्पा मारण्याचं एक विशेष कारण म्हणजे ह्या जागी आहे फिल्म मध्ये, आम्ही तिकडे लिस्नर म्हणून आहोत. सो तेजू मला सांग की आरजेचा रोल तुझ्याकडे आलेला आहे, जेव्हा तुला कळलं ह्या स्क्रिप्ट मध्ये की तुला आरजे व्हायचं, फर्स्ट थॉट काय होता? मी खरं सांगू तर माझा जनरली आवाज असा लोचा असतो, त्यामुळे अरे बापरे आरजेईंग आपल्याला जमणार आहे का, कारण सगळंच आवाजाने असं वाटत असतं. पण मला तुला आता तुझ्यासमोर बसले म्हणून नाही, पण मला मी माझ्या बाकीच्या इंटरव्ह्यूज मध्ये पण बरेचदा नाव घेतलंय तुझं आणि मला काही सांगायचंय. तर जानेवारीमध्ये ती सध्या काय करते जेव्हा रिलीजवर होती 6 जानेवारीला, तेव्हा आम्ही ज्या प्रमोशन्स करत होतो तर तुझ्या शोज मध्ये आल्यानंतर तुला आठवत असेल मी तेव्हा तुला म्हणाले होते की हा मला तुझ्याशी बोलायचंय फोनवर, माझं एक काम आहे तुझ्याकडे. आणि तेव्हा आय युज टू ऑब्झर्व्ह यू, म्हणजे आपण तेव्हा कल्ला केला होता 3 तास. येस, खूप धमाल केलेली, पण माझं असं मॅक्सिमम लक्ष असं तुझ्याकडेच होतं, तू काय करतेस, मग ते कशी बटन हलवतेस, मग तसं काय चाललंय. आणि अंकुशला माहिती होतं की मी आरजे नेक्स्ट फिल्म मध्ये, त्यामुळे तो फक्त मला हा या फिल्म कडे पण थोडं लक्ष द्या असं एक मला बरेच कळवायचं आणि मी आपलं ऑब्झर्व करायचंय. त्यात मी तुला खूप ऑब्झर्व केलं होतं त्यावेळी की कशी तुझं बॉडी मुवमेंट काय आहे, तुम्ही काय रिॲक्ट करता, कसं छान वागता इथे, त्यामुळे फिल्ममध्ये आता तू जशी बसली असं प्लीज तिथे कॅमेरा कर, शॉर्ट दिलेले आता नाही मगाशी हा हे आहे ना तू अशी बसली. थँक्यू थँक्यू सो मच, खूप छान वाटत असं ऐकून. तुमच्यासाठी जसं तुमच्या फॅन्सने सिनेमा पाहिला तर तुमचं काम आवडलं याचं कौतुक करणं जसं असतं, हो डेफिनेटली अर्थातच आमचं अर्थ आहे. पण मला सांग की केवळ आरजेचा रोल नाही, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इमोशन्स पण आहेत. करेक्ट, म्हणजे लुक वाईज ऑब्व्हियसली जशी स्क्रिप्ट बदलणार तसं तुमचा लुक बदलणार, तुमचं बॉडी लँग्वेज बदलणार, हे तर सहज त्याच्यानी आलंच. पण मला सांग की ही जी आहे क्यूट किरण, क्यूट किरण 24/7 क्यूट नाही राहू शकत ना, ऍब्सोल्युटली अगदीच नाही राहू शकत. आणि ती कशी नाही राहू शकत ह्याचाही ग्राफ फिल्म मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. मला ते जाणून घ्यायचं तुझ्याकडनं की जसं मी तिला विचारलं की तू आरजे आहेस हे कळलं, तुला कधी वाटलं होतं की असा आरजे असणारा रोल तुझ्याकडे यायला पाहिजे? कलाकार म्हणून मला ऑफकोर्स प्रत्येकाला वेगवेगळे रोल्स करायला आवडतात आणि त्यामुळे मलाही आवडेल जर मी मला आरजेचा रोल आला ऑफर झाला तर डेफिनेटली. पण आता ह्या फिल्म मध्ये हिने खूप छान केलेला आहे आणि मला जो रोल मिळाला तो खरंच चॅलेंजिंग रोल आहे आणि तो काय आहे ते मी आता खरंच नाही सांगू शकणार. पण मी थोडस बॅकग्राऊंड असं देईन की हा एक मसाल्याच्या कंपनीचा मालक आहे, मसाल्याची कंपनी आहे, बघा हिंट्स मिळत असतील तर लक्षात घ्या, तो मसाल्याच्याच कंपनीचा का मालक आहे तेही त्याचं उत्तर आहे तुम्हाला. सो तो आणि त्याची बहीण असं मिळून ते कंपनी चालवत असतात आणि तो एका आरजेच्या एका आवाजाच्या प्रेमात पडतो, त्या आरजेच्या बोलण्याच्या प्रेमात पडतो आणि मग ती त्यांची सक्सेसफुल स्टोरी होते की नाही होत ही आहे गोष्ट. मी असं ना मी नेहमीच म्हणतो की असं असतं माहिती आहे का तुला, ज्या गोष्टींना थोड्या इम्पॉसिबल असतात ना त्या व्हाव्यात तेव्हा आपण म्हणतो असेही एकदा व्हावे. सो तीच आहे ही लव्ह स्टोरी, अशीच आहे खरं तर प्रत्येक लव्ह स्टोरीच्या बाबतीत असंच असतं माहिती, सुरुवातीची फेज अशीच असते जेव्हा आणि जास्त करून वन साइडेड असते लव्ह स्टोरी तेव्हा तर असतेच असते की यार हिनी माझ्याकडे बघावं, हिनी माझ्याशी बोलावं, हिच्याशी मला फोनवर बोलता यावं, आम्ही डेटवर जावं, आमचं पुढे आयुष्यात काहीतरी यावं, असंही एकदा व्हावे हे प्रत्येक वेळेला आपण म्हणत असतो. सो अशीच एक ही लव्ह स्टोरी थोडीशी अनयुज्युअल आहे आणि त्यातलं ते माझं कॅरेक्टर थोडस चॅलेंजिंग आहे त्यामुळे त्याच्यासाठी आम्हाला वर्कशॉप करायला लागलं होतं. सो आय थिंक असेही एकदा व्हावे की हे फिल्म चालावी आणि माझा हा माझं हे कॅरेक्टर चॅलेंजिंग जे आहे ते तुम्हाला आवडावं एवढंच मी आता सांगतो. नक्कीच आवडेल, तुझं मागचं कॅरेक्टर पण आम्हाला खूप जास्त आवडलं होतं ज्यामध्ये मी उमेश कामतला कधी असं पाहिलं नव्हतं. ऑब्व्हियसली ती डिरेक्टरनी पण एक चॅलेंज घेणं असतं की आपण ह्या कलाकाराला त्याची ही साईड आपल्याला कळालेली आहे ती ऑडियन्स पर्यंत आपण त्या पद्धतीने पोहोचवायला पाहिजे. मला अजून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की जेव्हा सिनेमाची स्क्रिप्ट तुमच्याकडे येते, जेव्हा आपण वाचतो
तेव्हा त्या गोष्टी वेगळ्या असतात, राईट, वाचलेल्या गोष्टी. आणि जेव्हा आपण सेटवरती जातो तेव्हा त्याच्याशी मॅच होणाऱ्या गोष्टी घडायला पाहिजे. सो तुझं आणि सुश्रुतनी यापूर्वी एकत्र काम केलंय, त्यामुळे ती तुमची केमिस्ट्री म्हण किंवा एकमेकांचं गिव्ह अँड टेक तुम्हाला माहिती आहे. ते जे तुझ्या बाबतीत काय, कारण की स्क्रिप्ट येणं आणि ऑनस्क्रीन जेव्हा म्हणजे सेटवरती जाऊन शूटिंग सुरू होणं, बऱ्याच गोष्टी असं वाटत की यार जब बताता तब कुछ अलग था, डायरेक्टरचा पॉइंट ऑफ व्ह्यू काहीतरी वेगळाच आहे. मग तिथे ना आपण मॅच नाही होत, मग ती भूमिका आपण स्वीकारली म्हणून केली जाते. बरोबर, हा मुद्दा होतो काही वेळा. पण ह्या सिनेमाच्या बाबतीत ना खरं सांगू तर तसं फार नाही झालंय. कारण एकतर ना आरजेगिरी करायची आहे हे जेव्हा ठरलं सिनेमामध्ये, तेव्हा ना ते खूप सोलोलॉकीज होत्या. किंवा आता तुला काही वेगळं सांगायची गरज नाही, मला तुम्ही खूप बोलता. कारण तुम्हाला ती वेळ फक्त शब्दातनं मारून न्यायची असेल, तुझे एक्सप्रेशन्स कोणी बघत नसतं, तुझ्या बरोबर कधीतरी आजूबाजूला समोर कोणीतरी गिव्ह अँड टेक करायलाही नसतं. सो त्यामुळे ना माझ्यासाठी असे एक पॅरेग्राफ्स होते स्क्रिप्ट वाईज लिहिलेले, जे आधीच ठरलं होतं आणि मुळात माझा हट्ट होता. मी तुला जसं म्हटलं की मला गेले आणि इतर वेळेसारखं सीन बघूया, काय आहे आतापर्यंतचा अनुभव जो पाठीशी आहे तो वापरूया, त्याच्यातनं काहीतरी काढूया आणि सीन करूया, इतकं सोपं नव्हतं. ते पॅरेग्राफ्स, तो फ्लो, ती एक आरजे म्हणून जी काही एक लकब हवी होती बोलण्यामधली, हे सगळं करण्यासाठी आधीच सांगितलं गेलं होतं की 10 ते 15 दिवस आधी स्क्रिप्ट मला हातात हवंय आणि ह्या कंडिशनवरच आपण काम करूया, अशावर आम्ही होतो. माझ्याकडनं मी पण आणि खरं तर दिग्दर्शकाकडनं तोही. त्यामुळे आमचे लेखक संजय मुने ज्यांनी ही फिल्म लिहिली आहे, त्यांनी पण ते खूप छान पद्धतीने लिहिलं. वेळेत माझ्याकडे स्क्रिप्ट आलं होतं आणि पुन्हा तेच की त्या एका फ्लो मध्ये करायचंय म्हटल्यावर त्याच्यात चेंजेस व्हायचा प्रश्न नव्हता. ते फोन कॉल्स वन टेक झालेत सगळेच्या सगळे, आरजे सिक्वेन्सेस जेवढे माझे आहेत. ही गोष्ट खरंच छान आहे की ते सगळे शॉर्ट्स जे आम्ही केलेत ते वन टेक केलेत, त्यामुळे ते कंपल्सरी बायहार्ट करूनच केले पाहिजेत, त्या फ्लो मध्ये आले पाहिजेत. सो तसं नाही झालं. आणि जेव्हा असं होतं ना की अरे आपण तेव्हा वेगळं ऐकलं होतं, आता थोडंसं वेगळं होत आहे का, तरी पण सांगू का, ऍज इयर्स पासेस पास तुम्हाला असं वाटतं की अरे हा पण ठीक आहे, म्हणजे ही प्रोसेस चालू राहते ना. आज जेव्हा मी नाटकाचा प्रयोग करते तेव्हा मला कधीतरी असा प्रयोग करताना वाटतं की आज थोडस मी असं करून पाहू का, आणि आपण ते करून बघतो, ते एक्सपेरिमेंट करत असतो. त्यामुळे मला वाटतं क्रिएटिव्हिटीला फुलस्टॉप नसतो. क्रिएटिव्हिटी ही सतत चालत राहते आणि ती कम्प्लीट अप्स अँड डाऊन्स मध्ये असते. त्यामुळे लास्ट मुवमेंटला एखादा सीन केल्यानंतरही दिग्दर्शकाला, एखाद्या सहकलाकाराला, नाहीच तर डीओपीला सुद्धा त्या मुवमेंटला असं वाटू शकतं की ए इथे ना जर असं केलं तर ते छान वाटेल का. सो जनरली आर्टिस्ट म्हणून मी खूप ओपन असते, माझ्यातला कलाकार चॅलेंजेसना रेडी असतो आणि क्रिएटिव्हिटी इज ऑलवेज वेलकम. त्यामुळे बेटरमेंटसाठी जर काही चेंजेस ऑन द स्पॉट होणार असतील तरी पण आय एम रेडी. Amazing. Super. Radio.